गुवाहाटीच्या मुख्यमंत्र्यांनी भीमाशंकर मंदिर हे आसाममध्ये आहे असा दावा केला. हा दावा खरा आहे का हे पाहण्यासाठी आपण पुणे जिल्ह्यातल्या भीमाशंकर मंदिरात आलेलो आहोत. आपल्यासोबत विश्वस्त आहेत. मुख्यमंत्री दावा केलाय की आसाममध्ये भीमाशंकर मंदिर आहे, किती तथ्य आहे त्यात? संपूर्णपणे खोडसाळपणाचा कार्यक्रम आहे, तिथे असं काही एक तथ्य नाही. महाराष्ट्रामध्ये भीमाशंकर हे पुणे जिल्ह्यातल्या खेड तालुक्यातलं भीमाशंकर हे सत्य आणि त्रिवार सत्य तेच राहणार आहे, याच्यात काही एक बदल होणार नाही. काय दाखले आहेत का इथं? दाखले म्हणजे आमच्या इथं मंदिराला जी आता सेवा चालू आहे, आतमध्ये नैवेद्य पूजा आहे, ही शिवाजी महाराजांनी दिलेली सनद आहे आमच्याकडं. त्यानंतर मंदिराला संध्याकाळची आरती आहे याची पण सनद आहे आमच्याकडं. आणि आमच्या इथं सेवाधारी जे सेवागृह पुजारी आहेत त्यांची सुद्धा सनद इथं आहे, जे ही जवळजवळ 350 वर्षापूर्वीची सनद आमच्याकडे आता राखीव आहे. पण भाविकांमध्ये काही संभ्रमावस्था निर्माण झाली आहे सकाळपासून? सकाळपासून बरोबर संभ्रमावस्था झाली, तसे फोनही यायला लागलेत बरेच जण, पण त्यात काही एवढं काही तथ्य नाही आहे. आम्ही आमच्या सर्व भाविकांना सांगितलेलं भीमाशंकर हे फक्त पुणे जिल्ह्यातलं खेड तालुक्यातलं भीमाशंकर हे त्रिवार सत्य, याच्यात काही बदल नाही. सरकारला काय मागणं करता तुम्ही? सरकारला अशी मागणं, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री या दोघांना अशी मागणं. मुख्यमंत्री स्वतः इथं मुख्यमंत्री असताना इथं अभिषेकाला येऊन गेलेले आणि उपमुख्यमंत्री काही अजून आलेले, आम्हाला विनंती की त्यांनी पण इथं यावं. या दोघांनाही दोन्ही सरकारमधल्या मंत्र्यांना दोघांना विनंती आहे की त्यांनी भीमाशंकर हे भीमाशंकर पुणे जिल्ह्यातच राहावं आणि त्यासाठी जास्तीत जास्त प्रयत्न करा आणि याच्यावर शिक्कामोर्तब करावा. व त्यांनी आसाम सरकारला त्यांनी त्यांच्या शब्दात व्यवस्थितपणे सुनवावं अशी आमची त्यांच्या विश्वस्तांतर्फे आम्ही त्यांना विनंती करतो. तर हा जो काही दावा केलेला आहे की आसाममध्ये भीमाशंकर मंदिर आहे, हा एक खोडसाळपणा आहे असं या ठिकाणी विश्वस्त म्हणतात. आणि आपल्या राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी त्या सरकारला समज द्यावी अशीही त्यांच्याकडून मागणी करण्यात आलेली आहे. नाजी मुल्ला, एबीपी माझा, भीमाशंकर, पुणे. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.